आश्वासने देऊन महापालिकेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने सत्ता आल्यानंतर सुद्धा गेली 2 वर्ष नवनवीन आश्वासनांचा पाऊस पडलाय. पुणेकरांची एकही अपेक्षा पूर्ण न करता घोर निराशा केली आहे. त्यामुळे पुणेकर भाजपला आता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. अंदाजपत्रकातील घोषणा सत्ताधाऱ्यांना मार्गी लावण्यात अपयश आल्याचं विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी आरोप केलाय. पुणे महानगरपालिकेला उद्या या ठिकाणी 2 वर्ष पूर्ण होतात आणि या 2 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो अत्यंत खालावलेला या ठिकाणी दिसून येतो. भारतीय जनता पक्षाने 3 बजेट पुणे महानगरपालिकेमध्ये मांडली, 17, 18, 18, 19 आणि 19-20 अशी 3 बजेट पुणे महानगरपालिकेची मांडली. पण त्या 3ही बजेटमध्ये त्यांनी विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये जी बजेट मांडली ती कुठलाही प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केला नाही. उलट जे प्रकल्प मांडले त्याचे जे पैसे होते ते त्यांनी वर्गीकरण करून इतर ठिकाणी नेले आणि त्यामुळे पुणे शहरातल्या विकास कामाला फार मोठी खीळ या ठिकाणी बसलेली आहे.